आयोजक मंचावर इतर सर्व मान्यवर आणि आपण सर्व निमंत्रित, मला आनंद आहे या कार्यक्रमात सहभागी होण्याचा. खूप महत्त्वाचं योगदान या ग्लोबल कोकणच्या माध्यमातून कोकण विकासासाठी होत आहे. आज जे सगळे इथे आपण उपस्थित आहात ह्या भव्य कोकण समारोहात सामील होण्यासाठी, सर्वप्रथम कोकण प्रतिष्ठानचं मनापासून आभार मानते की आम्हाला सुद्धा या त्यांच्या एक कार्यक्रमात ते इन्व्हॉल्व करतात. आणि माझा असोसिएशन 2 वर्षापासून आहे. गेल्या वर्षी तर मी रिस्पॉन्स पाहिला तो फारच सुंदर होता आणि मी यादवराज सरांना सांगितलं की आमच्याकडून जी मदत तुम्हाला हवी असेल ती द्यायला आम्ही पूर्ण तयार आहोत. जे आत्ताच पाटील साहेबांनी सांगितलं की कोकणात भरपूर टुरिझम पोटेन्शियल आहे, ते टुरिझम पोटेन्शियल तर आहेच, पण त्याच्याचबरोबर जे आपल्याकडे नॅचरल ज्या वनस्पती आहेत, कारण आत्ताच एक फॉरेन टुरिस्ट 2 दिवसापूर्वी आमच्याकडे आला आणि त्यांनी आयुर्वेदाबद्दल आम्हालाच इतकी माहिती दिली आणि त्याच्याचबरोबर वेलनेस आणि मूर्तीशास्त्र याच्यावरती तो अभ्यास करतो आहे. 22 वेळा तो मुंबई इंडियामध्ये येऊन गेला, त्याची 23वी व्हिजिट आहे. तो मूर्तीशास्त्रावरती अभ्यास करतो, तो स्वतः गणपती बनवतो. त्याने आम्हाला अमेरिकेत बनवलेले गणपतींचे फोटो दाखवले. एकच म्हणाला की मी इंडियात आल्यानंतर मला एक स्पिरिच्युअली एनरिच फिलिंग येतं. कोकणचे विभागीय आयुक्त जे डी पाटील साहेब, या महोत्सवाचे सन्माननीय आयोजक संजय यादवराव किशोर झालिया, त्यांचे सर्व सन्माननीय सहकार, व्यासपीठावर उपस्थित अर्धवर्गीय राज्यमंत्री माननीय दिवापे केसरकर साहेब काले, त्यांचं हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे दापोलीचे आमदार संजय कदम हे देखील आले, त्यांचं हार्दिक स्वागत. आनंदजी भालेकर आमचे मुख्य मार्गदर्शक इथं आले, त्यांचे स्वागत. राज्याचे बंदर विकास राज्यमंत्री, माझे मित्र सन्माननीय चव्हाणजी, आत्ताच उपस्थित झालेले कोकणाचे सुपुत्र, आणखीन राज्याचे राज्यमंत्री, गृहराज्यमंत्री सन्माननीय केसरकरजी, या महोत्सवाची ज्यांनी जबाबदारी घेतली आणि त्यांनी ती अगदी मनापासून पार पाडली, भाजपचे मुंबईचे अध्यक्ष, विधिमंडळातील माझे ज्येष्ठ सहकारी आदरणीय आशिष शेलारजी, विधिमंडळातील माझे दुसरे सहकारी, आणखीन बँकिंगमध्ये गाढा अभ्यास आणि व्यासंग असलेले मुंबई बँकेचे चेअरमन आमदार प्रवीण दरेकरजी, लोकल कोकणचे माझे दुसरे सहकारी, आणखीन माझ्या गावाकडचे माझे मित्र आणि आमदार सन्माननीय संजय कदमजी, ग्लोबल कोकणचा आत्मा जर मी म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही, आमच्या सगळ्यांचं प्रेरण असतात. सन्माननीय सुतनकर साहेब, ग्लोबल कोकणची चळवळ ज्यांनी आपल्या शिरावर घेऊन सातत्याने ते तेवट ठेवली, ते माझे मित्र सन्माननीय संजय यादवराव, ग्लोबल कोकणचा एक दुसरा धडधडती आमची खऱ्या अर्थाने जर ताकद काही असेल तर ते आमचे किशोर धारिया, या ठिकाणी उपस्थित ज्यांनी ग्लोबल कोकण आम्ही जेव्हा सुरू केलं होतं तेव्हा आमच्या बरोबर होते आणि त्यावेळेला टुरिझम खात्याचे ते सेक्रेटरी होते, आज कोकणाचे ते या ठिकाणी आयुक्त आहेत सन्माननीय डॉक्टर जगदीश पाटीलजी, इथे उपस्थित असिस्टंट कमिशनर जाधव मॅडम, बाकी सगळे इथे उपस्थित असलेले इतर सगळ्या डिपार्टमेंटचे सगळे सहकारी आणि मंचावर बसलेले सगळे आदरणीय कोकणवासीय, कोकणातले सगळे उद्योजक, आमचे सर्व सहकारी.
धन्यवाद त्या ठिकाणी अभिनंदन करूया. जोरदार टाळ्या वाजवून आपण सन्मान करू. त्याचबरोबर कायम मार्गदर्शक ज्या ज्या ठिकाणी अडचणी येतील त्या त्या अडचणीतून मार्ग काढण्याकरता आमच्या बरोबर आयोजित या ग्लोबल कोकण महोत्सवाला उपस्थित असलेले आपल्या राज्याचे सन्माननीय बंदरमंत्री रवींद्र चव्हाण साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले राज्याचे गृह राज्यमंत्री सन्माननीय दीपक केसरकर साहेब, या ठिकाणी मंचावर आम्हाला नेहमीच आदर देणारे असे सुक्तणकर साहेब, या सर्व कार्यक्रमाची वर्षानुवर्ष धुरा अतिशय प्रामाणिकतेने आणि आक्रमकतेने नेणारे असे आमचे वरिष्ठ आमदार भाई जगताप साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सन्माननीय कोकणातील आमदार संजय कदमजी, या सगळ्याच्या मागे प्रेरणा देऊन सातत्याने कार्यकर्ता म्हणून काम करणारे आणि आयोजक संजय यादवराव, जगदीश पाटीलजी, लाडताई, मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर आणि उपस्थित बंधू भगिनी आणि माता, खरं तर कार्यक्रम नामतर अजून महत्त्वाची माननीय मंत्री महोदयांचे भाषण या ठिकाणी व्हायचे. आज इथे आम्ही आलो पण याच्यानंतर सातत्याने येत राहणार आहोत आणि ग्लोबल कोकणचा हा ही चळवळ भाईंनी त्याचा उल्लेख चळवळ म्हणून केला आणि खरं आहे भाई की चळवळच आणि त्यामुळे जे काही विचार तुम्ही या ठिकाणी मांडले त्या विचाराचा अन्वयार्थ काढण्याचा विषयच आहे. चळवळ असली की तळमळ असतेच आणि मग ती तळमळ असलेल्या कार्यकर्त्याची मांडणी करतो ती मांडणी जी असते ती तळमळ करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी करणाऱ्या प्रयत्नांची पराकाष्ठ असते आणि म्हणून जो उल्लेख या ठिकाणी संजय भाईंनी केला तो खरा आहे की लाल रेड टेपिझम, ह्या रेड टेपिझम मधून आपल्याला या सगळ्या प्रक्रियेतून किमान ग्लोबल कोकण किंवा कोकणातल्या चळवळीला बाहेर काढावंच लागेल आणि भाई त्यामुळे तुम्ही जे म्हणाला की कोकणाचा जरा विचार करा, माझ्या सरकारचं म्हणणं आहे कोकणाचाच विचार करा आणि कोकणाचाच विचार करून तुम्ही यापुढे धोरण आणि म्हणून या गोष्टीचा आनंद आहे की दोन सन्माननीय मंत्री या ठिकाणी उपस्थित, केसरकर साहेब आणि रवींद्र चव्हाण साहेब. कोकणाबद्दलचं अतिव प्रेम आणि संपूर्ण माहिती आपल्याला, आपण दोघंही त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या सरकारमध्ये अतिशय सन्मानाचं स्थान घेऊन सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली आणि म्हणून कोकणामधल्या माणसाकडे काही वर्षांपूर्वी हा प्रश्न विचारला जायचा किती लोकांकडे पासपोर्ट आहे, कोकणी माणसाला गावातल्या माणसाला माझ्याकडे पासपोर्ट आहे का, तर आकडे काही हातावर बोटावर मोजण्या येतील असे तालुक्यातले यायचे आणि मग पासपोर्ट असलेला विदेशातला माणूस तो कोकणामध्ये येईल का, तर त्याचेही आकडे काही शिकडेच्या वर जात नाही. पण काळ बदलला, आज कोकणातला आमचा युवक हा शिकायला सुद्धा विदेशात जायला लागला आणि तो गेलाही पाहिजे आणि त्या ठिकाणी जगाचं त्याला एका अर्थानं एक्सपोजर हे आता त्याला तिथे शिकायला जाऊन तर मिळायला लागलं पण इंटरनेटच्या माध्यमातून आता आमच्या गावातल्या सामान्य पोराला सुद्धा मोबाईलच्या हात समोर हातात ते मिळायला लागलं. हायवेज निर्माण करायला लागतील आपल्याला, एअरपोर्ट्स निर्माण करायला लागतील आपल्याला, पोर्ट्स निर्माण करायला लागतील, ती कनेक्टिव्हिटी आपल्या एस्टॅब्लिश करायला लागेल आणि मग जर कनेक्टिव्हिटी करायची असेल तरच तो विदेशी पाहुणा या ठिकाणी येईल आणि जर विदेशी पाहुणा यायचा असेल तर ते इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करताना आपल्याला कधी कधी पक्ष अभिनिवेश सोडून कोकणाच्या इन्फ्रास्ट्रक्चर विकासाच्या साठी सुद्धा सामंजस्याची भूमिका घ्यावी. पर्यावरणाचा समतोल आपलं कर्तव्य आहेच आणि मग पर्यावरणाचा समतोल आणि संरक्षण ही भूमिका आपल्याला घ्यावी लागेल कारण कोकण हा पर्यावरणाने नटलेला भाग आहे. पण यावर्षी मुद्दामून ज्याचा उल्लेख केला पाहिजे की तो उल्लेख आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून गावागावात सुद्धा जाणं आवश्यक आहे संजयजी, याचं कारण
आपल्या कोकणाला 720 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे आणि मग 720 किलोमीटरच्या समुद्र किनाऱ्यापासून 500 मीटर पर्यंतचा सगळा भाग हा जवळजवळ नो मॅन्स लँड होता. जवळजवळ तिथे अगदी टॉयलेट बांधायचं असेल तरी सुद्धा दिल्लीची वारी किंवा दिल्लीच्या अधिकाऱ्यांची वारी करावी लागत होती आणि टुरिझमसाठी शॅक करायचं असेल तरी सुद्धा दिल्लीच्या बाबूच्या पायाजवळ जावं लागत असेल की काय अशी स्थिती होती. 2011 ते सर्क्युलर आणि 2011 त्या निर्णयानुसार हेतू उत्तम होता, पर्यावरणाचा आपल्याला संरक्षण करायचं आहे, पण त्यामुळे 720 किलोमीटर मल्टीप्लाय बाय 500 मीटर या भागामध्ये आपल्याला टॉयलेट सुद्धा कायदेशीर बांधणं अडचणीत होती. आणि मग या वर्षीला एक वेगळी गोष्ट या केंद्रातल्या सरकारने केली, त्याचा उल्लेख मला या ठिकाणी करावा लागेल की होय, मोदीजीच्या सरकारने गेल्या 8 महिन्यामध्ये एक निर्णय केला आणि CRZ-च्या 2011 घातलेल्या बंधनातून या देशाला 2018 बाहेर काढलं आणि त्यांना इकॉलॉजिकल प्रोटेक्शन आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट अँड टुरिझम प्रमोशन या सगळ्यांची सांगड घालणारा निर्णय हा 2018 याच केंद्राच्या सरकारने घेतला. आणि इथे MEDC-चे चंद्रकांतजी सरडेकर आले, त्यांनी पुढे यायचे. रवींद्रजी चव्हाण यांच्या हस्ते आपण चंद्रकांत सदडेकरजी जे MEDC नावाची संस्था आहे तर तिचा उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत, आपले कोकणाचे सुपुत्र आहेत. तर मी रवींद्रजी चव्हाण साहेब ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही चळवळ उभी राहिली ते महाराष्ट्राचे माझे मुख्य सचिव आदरणीय सुत्तनकर साहेब, ग्लोबल कोकणच्या दरवर्षी होणाऱ्या सोहळ्याला चे आधारस्तंभ आदरणीय भाई जगताप साहेब, रिव्हर प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोरजी धारिया, जनिया ग्लोबल कोकण आणि प्रतिष्ठान दोन्हीची धुरा अनेक वर्ष समर्थपणे सांभाळली असे माझे मित्र संजयजी यादवराव, आदरणीय कोकण आयुक्त जगदीश पाटील साहेब, सन्माननीय आमदार आणि सहकार क्षेत्रातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आदरणीय प्रवीण दरेकर साहेब, आमदार संजय कदमजी, इंडिया टुरिझमच्या लॅड मॅडम आदरणीय आदेशी गुप्ता जाधव मॅडम, आनंदजी भालेकर सदडेकर, त्याचप्रमाणे स्टेजवर असलेले सर्वच मान्यवर, अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्वांचं नाव घेत नाही. सर्वप्रथम थोडा उशीर झाल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि ग्लोबल कोकणच्या माध्यमातून जे चांगलं काम संजय यादवराव आणि त्यांचे सर्व सहकारी करत आहेत त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. अनेक गोष्टी ज्याचा उल्लेख भाई आपण केला प्रत्यक्षात त्या आल्या पाहिजेत, निश्चितपणे आल्या पाहिजेत, परंतु प्रशासनामधल्या ज्या अडचणी असतात आमचे जगदीश पाटील साहेब जाऊन आले हल्ली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि कोट्यावधीचा रुपयाचा निधी ठेवल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका तुमची असू शकते. पण एकंदर मी विचार केला तर MTDC-कडे मोठ्या प्रमाणात रक्कम ही आम्ही कोकणातल्या पर्यटनाच्या विकासासाठी ठेवलेली होती आणि जगदीश पाटील साहेबांनी स्वतः MTDC-वर काम केलेलं आहे, म्हणजे 3 वर्षामागे ठेवलेल्या 45 कोटीपैकी 25 कोटी रुपये MTDC-ने सरेंडर केले. म्हणजे पैसे दिल्यानंतर सुद्धा सरेंडर होणं याच्यासारखी दुर्दैवी बाब असू शकत नाही. आणि मग ह्याच्यामध्ये मुख्य अडचण काय असते की कोकणामध्ये जमिनी द्यायला लोक पुढे येत नाही. मग तुम्हाला स्वतःचा प्रोजेक्ट घालायचा असेल, मी आजसुद्धा तुम्हाला आवाहन करतो, निदान सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरता ज्याचा मी पालकमंत्री आहे आणि ते 2 जिल्हे आम्ही मायक्रो प्लॅनिंगखाली घेतलेले आहेत ज्याच्यामध्ये चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग आहे आणि हे जर यशस्वी झालं तर हा पॅटर्न संपूर्ण सिंधुदुर्गमध्ये संपूर्ण कोकणामध्ये राबवण्याची आमची तयारी आणि मग त्याच्यामध्ये कोकणाच्या विकासाची प्रत्येक बाब येते. तुम्ही ज्याचं ज्याचं नाव घ्या बाई, तुम्ही आणि यादवरावांनी उल्लेख केला वायनरीबद्दल, कोकणचा बोंडू पूर्ण
जास्त उत्पन्न कोकणला कशातून मिळत असेल तर ते काजूपासून मिळतं, परंतु फक्त काजूच्या बीपासून उत्पन्न मिळतं आणि काजूचं बोल संपूर्णपणे वेस्ट होतं. याचे पैसे आम्ही कोकण कृषी विद्यापीठाकडे संशोधनासाठी दिलेले आहेत. कोणाला जर पुढे यायचं आहे आणि वायनरी काढायची असेल त्यांनी आमच्याशी टाय अप करावं, त्याला पैसे उपलब्ध करून देण्याची आमची तयारी आहे. पण कुठेतरी पुढे आलं पाहिजे. यादवराव साहेबांनी सांगितलं आणि मला वाटतं विशेषतः मला नमस्ते, मैं सचिन कोरडे निबे मोटर्स प्राइवेट लिमिटेड नासिक से. मैं आपका सबका यहाँ पे ग्लोबल कोकण फेस्टिवल में स्वागत करता हूँ. निबे मोटर्स प्राइवेट लिमिटेड ये नासिक बेस्ड कंपनी है. हम लोग ई साइकिल से, ई रिक्शा और अभी ई कार में भी हमने शुरू किया है. तो ये फेस्टिवल में, ग्लोबल कोकण फेस्टिवल ने हमें गो ग्रीन मोबिलिटी के अंदर हमें मौका दिया है पार्टिसिपेट करने का. तो बहुत सारे प्रोडक्ट्स हैं, साइकिल से लेके टू व्हीलर बाइक्स और थ्री व्हीलर लोड पैसेंजर और स्कूल वैन, ये सारे प्रोडक्ट्स हमारे नासिक में ही बनते हैं अंडर मेक इन इंडिया प्रोजेक्ट. तो इसका पूरा R&D 3 साल से करके हमने अभी इस साल में लॉन्च किया है. पूरे गवर्नमेंट के अप्रूवल्स इसमें है और अभी हमने ऑल ओवर इंडिया डीलर नेटवर्क एस्टेब्लिश करना शुरू किया है. बॉम्बे में क्या क्या फैसिलिटी? बॉम्बे में हमारा ऑफिस है. हाँ जी, केवल नासिक शहर या और मुंबई शहर? नहीं, सब शहरों में है. सब शहरों में है. मुंबई में चल रहा है? मुंबई में भी हमारा एक ऑफिस है और अभी बहुत जल्द डीलरशिप्स भी शुरू होने वाले हैं. एग्रीमेंट्स हो चुके हैं, डीलरशिप्स भी होंगे, तो पूरा सर्विस सेटअप, स्टाफ वगैरह सब कुछ नासिक में जी. सब अप्रूवल से इसमें, सब अप्रूवल से जी. नहीं, पहल से कितना बेनिफिट होगा आम जनता को? नहीं, एक तो पहले ये कॉन्सेप्ट नया है और इंडिया में भी मैन्युफैक्चरिंग होने लगा है बहुत बड़े लेवल पे, काफ़ी सारी कंपनीज है. तो हमारा बड़ा सेटअप है नासिक में, काफ़ी बड़ी फैसिलिटी है और प्रोडक्शन कैपेबिलिटी भी है और हम लोग सर्विस भी दे पाते हैं, क्योंकि इसी वजह से 3 साल से R&D करने के बाद हमने अभी अप्रूवल्स वगैरह लेके अभी हमने लॉन्च किया है प्रोडक्ट वैसे बेचना नहीं शुरू किया. तो और ये फेस्टिवल में आके अगर, और मंत्री जी ने भी इनॉग्रेशन किया है, तो लोगों को पता चल रहा है कि ऐसे ऐसे कंपनी है, ऐसे प्रोडक्ट्स अवेलेबल है, उसका फ़ायदा होगा, एनवायरमेंट भी फ़ायदा होगा और उसका कॉस्टिंग भी बहुत कम रखा है रिसर्च की वजह से. जनरली वर्ल्ड वाइड देखेंगे तो बैटरी ऑपरेटेड व्हीकल जो है वो काफ़ी महंगे रहते हैं जो नॉर्मल फ्यूल्स वगैरह है. तो साइकिल में ऐसा है कि अभी हमने एक साइकिल है हमारा मॉडल पोस्टमैन के लिए, तो नासिक के अंदर हमने पायलट प्रोजेक्ट किया था कि हम लोग रेंटल पे देते हैं पोस्टमैन को, तो उनका जो पर मंथ का जो अलाउंस है वो काफ़ी कम रहता है, लेकिन हम लोग उनसे 1000 रुपये चार्ज करते हैं और उनको ऐसा है कि GPRS बेस्ड है, तो उसने सिर्फ पोस्टमैन ने एड्रेस डालना है और वो पहुँच जाएगा वो एड्रेस पे. और ई साइकिल की वजह से एफर्ट बहुत कम हो जाएगा उनका, जैसे पेडल का रोटेशन एक बार होता है तो सेंसर वो सेंस करके उसको पावर देता है बैटरी से, तो उसकी वजह से वो आराम से पहुंच जाते हैं. उसका एफर्ट बहुत कम हो जाता है और उसका रेंज है 50 to 60 किलोमीटर, तो एक दिन में उसका वो काम हो जाता है. उसका वो एनर्जेटिक भी रहता है, एक्सरसाइज भी होता है, सेहत भी रहती है और उतना थकान भी नहीं महसूस होता और खर्चा काफ़ी कम है. उसी बेसिस पे हमने आर्मी के लिए बाइक्स 2 महीने पहले हमने डब्बे वालों के लिए भी एक बाइक इंट्रोड्यूस किया था, तो संजय ये महेश मांजरेकर सर ने उसका एज अ मॉडल कैंपेन किया था, तो उनके लिए भी हमने एक मॉडल डिज़ाइन किया हुआ है. वैसे बहुत सारे मॉडल्स जो भी रिक्वायरमेंट है. हाँ, ये 50 से 125 किलोमीटर तक का रेंज का बैटरी ले सकता है कस्टमर अपने रिक्वायरमेंट के हिसाब से. ई रिक्शा 125,000 से 225,000 तक, क्योंकि बैटरी का अलग रहता है, कैपेसिटी वाइज रहता है, लोड कैपेसिटी अलग रहता है. 5 सीटर to 7 सीटर भी है हमारे पास में, तो डिफरेंट कैटेगरी में. अगर नॉर्मल लेड एसिड बैटरी लिया तो चार्जिंग में 8 घंटा लगता है, तो उसका कॉस्ट कम होता है, वो है 125,000. और अगर वही सेम ग्रेड में लिथियम आयन का बैटरी लिया तो 3 घंटे में चार्जिंग हो जाता है और आपको सिर्फ उसका 80,000 रुपीज़ ज़्यादा लगता है, मतलब 2,20,000 तक. लेकिन उसका लाइफ बहुत ज़्यादा होता है और आसान होता है, वो एक निकाल के चार्ज कर सकते हैं घर में भी. नहीं, अभी उन्होंने सिर्फ सब्सिडी तो नहीं दिया है, लेकिन जो रॉ मटेरियल कॉस्टिंग है तो 28% के स्लैब से निकल के 18% स्लैब में दिया है उन्होंने.
टैक्स कम हो गया है थोड़ा। का बहुत अहम है, पर्यटन है, फिर उद्योग है, फिर फिशिंग है, जो बहुत बड़ी कोस्ट लाइन है हमारी, और दूसरी चीज़ यह है कि ये सब एरिया जो है वो फलों के लिए जाना जाता है। वहाँ पे आम होता है, चीकू होता है, काजू होता है, जैकफ्रूट होता है, तो ये सब जो नेचुरल रिसोर्सेस है उसको आगे चल के डेवलप करना है, उसके लिए मार्केट क्रिएट करना है, प्रोसेसिंग की फैसिलिटीज़ करनी है, और जो लोगों ने ये किया है उनके लिए एक मार्केट भी अवेलेबल ये ग्लोबल कोकण के माध्यम से हो जाती है। तो इट्स अ कॉम्बिनेशन, कोकण को अगर आप देखेंगे तो मुंबई भी इसका पार्ट है, ठाणे भी इसका पार्ट है, रायगढ़ भी है जो इंडस्ट्रियली बहुत एडवांस्ड है, और इसका पार्ट पालघर भी है जो ट्राइबल पॉपुलेशन के लिए जाना जाता है, तो वहाँ पे भी बहुत सारे इनिशिएटिव्स गवर्नमेंट ने लिए हैं, और ये सब करते हुए इसका विकास जब होता है तो यहाँ की जो नैसर्गिक संपत्ति है उसको कायम रखते हुए ये विकास होना चाहिए, और यही सूत्र लेके ग्लोबल कोकण काम कर रहा है, तो हम सबको हमारे तरफ से शुभकामनाएं देते हैं। आज ग्लोबल कोकण के माध्यम से गए 8 सालों में कोकण का और कोकण के वहाँ की जो संस्कृति है, संस्कृति का जतन करने का बहुत बड़ा काम किया गया है। आज के इस माध्यम में और आज के इस कार्यक्रम के माध्यम से ये कोकण के 720 किलोमीटर का जो समुद्र किनारा है, उसके अलावा यहाँ पर बहुत ज़्यादा एक जो काम होना चाहिए वो काम के माध्यम चलो नौकरी के लिए, धंधे के लिए आते हैं, उन सभी को उनके ही गांव में, उनके ही जो ज़िले हैं, ज़िले के अंदर उनको रोज़गार की संधि प्राप्त करने के लिए ये बहुत बड़ा एक व्यासपीठ है ऐसा मुझे लगता है। और यहाँ के संजय यादव राव हो, किशोर धारिया हो, उनकी पूरी की पूरी टीम है, इनके अलावा सुरेश प्रभु जी जो हमारे मंत्री हैं, इन्होंने इसके ऊपर बहुत ज़्यादा ध्यान दिया हुआ है, और बहुत सारे ऐसे प्रकल्प कि जो केंद्र के माध्यम से और राज्य के माध्यम से यहाँ पर इम्प्लीमेंट करने का काम बहुत ज़ोर से शुरू हो गया ऐसा मुझे लगता है। ये मूवमेंट है, और खाली सेलिब्रेशन और फेस्टिवल इसका उद्देश्य नहीं है। कोकण के गांव-गांव में लोग फिशरीज, टूरिज्म, एग्रीकल्चर, अल्फांसो ऐसे प्रोजेक्ट्स करके गांव के बच्चे जो मुंबई में माइग्रेट होते हैं वो वहीं पे रहे, और हमारे गांव एक स्वर्ग से सुंदर है, इन गांवों को आर्थिक समृद्ध बनाना ये हमारा मकसद है, और इसलिए माननीय सुरेश प्रभु जी के मार्गदर्शन में यहाँ हमारे मित्र और हमारे कार्यकर्ता के स्वरूप में काम करने वाले रविंद्र जी चव्हाण हैं या दीपक जी केसर, हम सब मिलके, और किशोर भाई धारिया है, हम सब मिलके हमारे कोकण को आगे बढ़ाना चाहते हैं, और इसके लिए ये 4 दिन का फेस्टिवल ना होते हुए एक कंटिन्यूस चलती हुई ये एक मूवमेंट है। 5 तारीख को क्या? 5 तारीख को माननीय सुरेश प्रभु जी यहाँ आ रहे हैं, राधाकृष्ण विखे पाटिल विरोधी पक्ष नेता यहाँ पर आ रहे हैं, और 5 तारीख 4 दिन ये चलेगा, और 4 दिन में हम रत्नागिरी, रायगढ़, पालघर हमारे 4 जिलों की विजन कॉन्फ्रेंस कर रहे हैं। अगले 3 महीने में हम विजन डॉक्यूमेंट हर ज़िले का यहाँ पे ला रहे हैं। हमने बिजनेस कॉन्फ्रेंस जिन जिन को कोकण में इन्वेस्ट करना है या कोकण में प्रोजेक्ट करने, अपनी ज़मीन को डेवलप करना है, उनके फॉर्म भर के ले रहे हैं, उनको हम ये सब इन्फॉर्मेशन देने वाले हैं, और उनको मार्गदर्शन करने की एक व्यवस्था हम बना रहे हैं।